हेलो फ्रेंड्स, इंस्पायर व्हिडिओ लेक्चर सीरीज मध्ये आज आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण सूर्यग्रहण म्हणजे सोलर इक्लिप्स, त्याचबरोबर चंद्रग्रहण म्हणजे लुनार इक्लिप्स आणि जो 21 जून असतो हा काय असतो मित्रांनो, तर हा लॉन्गेस्ट डे असतो होल कॅलेंडर मधला, होल इयर मधला। तर मग असं का असतं, हा 21 जून लॉन्गेस्ट डे का असतो, तर या सर्व घटकांचा अभ्यास या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो चला पाहूयात। तर सर्वात आधी मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की आपली जी सोलार सिस्टीम आहे ते काय आहे, सूर्याभोवती सर्व ग्रह त्यांच्या ऑर्बिटमध्ये फिरतात, राईट। त्याचबरोबर आपली पृथ्वीसुद्धा सूर्याभोवती फिरते तिच्या ऑर्बिटमध्ये। तर मित्रांनो आता आपली जी पृथ्वी आहे ती सूर्यापेक्षा कशी आहे, खूप लहान आहे, राईट ना। सूर्य खूप मोठा आहे आपल्या पृथ्वीपेक्षा, त्याचबरोबर पृथ्वी काय खूप मोठी आहे आपल्या चंद्रापेक्षा। तर नियर अबाउट 400 टाइम्स पृथ्वी काय मोठी आहे चंद्रापेक्षा मित्रांनो। त्याचबरोबर जर डिस्टन्स म्हटलं आपण तर सूर्यापासून पृथ्वीचं डिस्टन्स आहे मित्रांनो 95 मिलियन्स माइल्स, ओके 95 मिलियन्स माइल्स हे आपलं पृथ्वीपासून सूर्याचं डिस्टन्स आहे, राईट। म्हणजेच जर आपण डिस्टन्स म्हटलं चंद्र आणि पृथ्वीचं तर ते आहे मित्रांनो 2,59,000 माइल्स, ओके 2,59,000 माइल्स हे काय आहे, पृथ्वीपासून चंद्र हा दूर आहे। आणि सूर्य किती दूर आहे पृथ्वीपासून, किंवा सूर्यापासून पृथ्वी किती दूर आहे, तर ती आहे 95 मिलियन माइल्स, ओके। आता माइल्स म्हणजे माहीत आपल्याला, 1 माइल्स म्हणजे किती होते, तर 1.6 किलोमीटर, ओके। तर मित्रांनो अशा प्रकारे होतं आपलं हे बेसिक माहिती आपण पाहिली। त्याचबरोबर जो नेक्स्ट आहे मित्रांनो की आपल्याला माहिती आहे की आपण जो पृथ्वी भोवती काय फिरतो, चंद्र फिरतो, रोल करतो किंवा त्याच्या ऑर्बिटमध्ये हा फिरतो, पण त्याचा ऑर्बिट कसा आहे, इलेप्टिकल आहे। त्याचबरोबर मित्रांनो ते जे ऑर्बिट आहे ते काय आहे, टिल्टेड आहे, टिल्टेड आहे, ओके। टिल्टेज मीन्स ते कसं असेल, असं असेल, राईट। तुम्हाला दिसतं हे टिल्टेड आहे, राईट ना, दिस इज अ टिल्टेड, म्हणजे हे काय असं गोल नाही आहे, थोडंसं तर टिल झालेलं आहे आणि त्यामुळे तो आपल्या इलेक्ट्रिकल ऑर्बिटमध्ये चंद्र हा पृथ्वीभोवती फिरत असतो, ओके। आणि पृथ्वीला, सॉरी चंद्राला एक ऑर्बिट कम्प्लीट करण्यासाठी किती दिवस, किती तास लागतात, तर 27 तास लागतात, ओके। हे पण तुम्ही लक्षात ठेवा, 17 आवर्स हा घेतो एक राऊंड एक रोल पूर्ण करण्यासाठी, ओके, चंद्र आपल्या पृथ्वीभोवती फिरण्यासाठी, राईट। तर मित्रांनो हे झाली सर्व बेसिक गोष्टीस। आता आपण पाहूया की जो आपलं समर सॉलिस्टस आहे म्हणजेच 21 जून आहे, तर 21 जून हा सर्वात मोठा दिवस का असतो आपल्या उत्तर गोलार्धामध्ये, ओके। लक्षात ठेवा 21 जून जो आहे तो आपल्या फक्त उत्तर गोलार्धामध्ये असतो। आता हे जो तुम्हाला दिसते हे इक्वेटर आहे 0 डिग्री, ओके, याच्यावरचा जो भाग आहे हा वाला तो हा आहे उत्तर गोलार्ध आणि हा दक्षिण गोलार्ध आहे मित्रांनो। 21 जूनला काय होतं, 21 जूनला जे सूर्यकिरण आहेत ते डायरेक्ट ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न, ओके, कुठं, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्नवरती पडतात 21 जूनला, डायरेक्टली ते आपल्या 90 डिग्रीमध्ये पडतात। त्यामुळे काय होतो की मॅक्झिमम जो पार्ट असतो उत्तर गोलार्धातला तो आपला खूप वेळपर्यंत अंडर द सनलाईट राहतो, ओके, मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त वेळ काय राहतो अंडर द सन, अंडर द सन हा हा पार्ट राहतो। त्यामुळे काय होते की त्यामुळे जे आपलं दिवस आहे किंवा जे तास आहे आपल्या डेचे ते वाढतात, आणि तो जो दिवस असतो 21 जून तो आपल्या उत्तर गोलार्धामध्ये 13.5 आवर्सचा असतो, म्हणजे 13 तास 50 मिनिटे एवढा हा डे असतो, ओके। म्हणजेच मित्रांनो काय होतं, जेव्हा हा सूर्य काय होतील, जेव्हा आपली पृथ्वी फिरते म्हणजेच काय होईल, पृथ्वी म्हणजे सूर्य काय होईल, मग सूर्य आधी वरती जाईल, राईट, म्हणजे ॲक्च्युली पृथ्वी फिरते, ओके, पण काय होईल सूर्य जेव्हा उगवेल तेव्हा काय होईल, सूर्य आधी वरती जाईल, राईट, असा, नंतर परत खाली येईल, ओके, आणि परत इथपर्यंत येईल। म्हणजे काय होत आहे, हा जो टाईम स्पॅन आहे हा खूप भेटतो आपल्या या दिवसाला, एक आपल्या उत्तर गोलार्धाला, ओके। त्यामुळे काय होते की हा दिवस जो असतो हा खूप मोठा असतो। अशाच प्रकारे मित्रांनो खाली काय होतं हे पण आपल्याला लक्षात ठेवायला हवं। तर ज्याप्रमाणे 21 जून हा लॉन्गेस्ट डे आहे, सर्वात मोठा दिवस आहे उत्तर गोलार्धातला, पण हा दिवस खूप लहान असतो, हा शॉर्टेस्ट डे असतो दक्षिण गोलार्धामधला, कुठला, 21 जून, हे तुम्ही लक्षात ठेवा, ओके। त्याचबरोबर उत्तर गोलार्धामध्ये सर्वात शॉर्टेस्ट डे कुठला असतो, तर 22 डिसेंबर, हा जो आहे 22 डिसेंबर हा सर्वात लहान दिवस असतो आपल्या उत्तर गोलार्धामध्ये, पण दक्षिण गोलार्धामध्ये काय असतो तो, दक्षिण गोलार्धामध्ये तो सर्वात लहान, सॉरी सर्वात मोठा दिवस असतो, ओके। हे सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवावी। त्याचबरोबर मित्रांनो आता हा जो लॉन्गेस्ट डे असतो हा आपल्या वेगळ्या ठिकाणी पृथ्वीवरती हा चेंज होत असतो, म्हणजे तो 20 ते 22 या जूनमध्ये असतो, त्याला आपण समर डेसुद्धा म्हणतो, ओके, 21 जूनला। तर मित्रांनो हा जो असतो समर डे यालाच आपण समर सॉलिस्टाईजसुद्धा म्हणतो, कारण की तेव्हा काय होतात की तेव्हा सर्व रेज आहेत ते इन्सिडेंट होतात, डायरेक्टली पडतात आपल्या ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉनवरती, ओके, 90 डिग्रीमध्ये। त्याचबरोबर इथं काय असतो, जून महिन्यामध्ये आपल्या इथं
उन्हाळा असतो, राईट ना, उन्हाळा असतो. म्हणजेच खाली का असेल जूनमध्ये आता, कारण की इथं काय आहे, सूर्य इथं आहे म्हणजे सूर्यकिरणे खाली कसे पडतील, तिरकस पडतील, डायरेक्टली नाही पडणार. ओके, मग तिरकस नाही पडणार म्हणजे, तिरकस पडणार म्हणजे काय, उष्णता कमी होईल तिथली आणि तिथं काय असेल, हिवाळा असेल. म्हणजे जेव्हा उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा असतो, खाली का असतो, हिवाळा असतो, म्हणजे 21 जूनला उन्हाळा आहे आपल्या इथं, तर खाली का चालू आहे आता, हिवाळा चालू आहे. त्याचबरोबर 22 डिसेंबरला आपल्या इथं काय होते, आपल्या इथं हिवाळा असतो आणि इन्सिडंट काय होतात, जे रेज असतात ते डायरेक्टली पडतात ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉनवरती, राईट ना. म्हणजे इथं काय असेल, हा दिवस लॉंगेस्ट असेल 22 डिसेंबर दक्षिण गोलार्धातील लोकांसाठी, राईट. म्हणजेच 22 डिसेंबर आपल्यासाठी काय आहे, हिवाळा आहे, पण दक्षिण गोलार्धामध्ये काय असेल, तर दक्षिण गोलार्धामध्ये तो उन्हाळा असेल. तर मित्रांनो, ह्या सर्व बेसिक गोष्टी आहे, तुम्ही लक्षात ठेवा. त्याचबरोबर जो आपले ट्रॉपिक ऑफ कॅप हे आहे, इक्वेटर आहे, सॉरी, तर इक्वेटरवरती जेव्हा 21 मार्चला काय होते मित्रांनो, की आपला जो सूर्य हा वरती येतो, म्हणजे तो दक्षिण, सॉरी, उत्तर गोलार्धामध्ये प्रवेश करतो आपला सूर्य. ओके, म्हणून त्याला आपण तेव्हा त्या कंडिशनला काय म्हणतो आपण, व्हर्नल इक्विनॉक्स. काय म्हणतो, व्हर्नल इक्विनॉक्स. मी हायलायटर दाखवतो आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजेच 21 मार्चपासून आपल्या इकडे उन्हाळा चालू होतो, त्याला आपण उत्तरायण म्हणतो. उत्तरायण म्हणजेच काय होते, इक्वेटरपासून आपला जो सूर्य असतो तो वरती मूव्ह व्हायला चालू होतो. ॲक्च्युली सूर्य मूव्ह होत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा, पृथ्वी मूव्ह होते. पण आपण हे समजण्यासाठी तुम्हाला सांगतो आहे की सूर्य काय आहे, वरती मूव्ह होईल आणि उन्हाळा चालू होईल. आणि जो सप्टेंबरला आहे, सप्टेंबरला काय होईल, जो सूर्य आहे तो काय होईल, त्याचं दक्षिणायन चालू होईल, म्हणजे तो खाली खाली जाईल, राईट. आणि खाली जाताना तो 23 सप्टेंबरला तो खाली जाईल, म्हणजेच काय होईल, आपल्या इथं हिवाळा लागते आणि खाली आहे दक्षिण गोलार्धामध्ये काय लागेल, दक्षिण गोलार्धामध्ये उन्हाळा लागेल. त्याला आपण काय म्हणतो, ॲटर्नल इक्विनॉक्स. ओके, हे सगळं तुम्ही लक्षात ठेवा, समर सॉलिस्टाईज, विंटर सॉलिस्टाईज, ओके, त्याबरोबर ॲटर्नल इक्विनॉक्स आणि व्हर्नल इक्विनॉक्स. ओके मित्रांनो, आता हे समर सॉलिस्टाईज जे आहे ते आपल्यासाठी असते 21 जूनला, खाली असेल 22 डिसेंबरला, आणि त्याचबरोबर विंटर सॉलिस्टाईज आपल्यासाठी असते 22 डिसेंबरला, खाली असेल 21 जूनला. ओके, हे सर्व गोष्टी आहेत, तुम्ही लक्षात ठेवा. आय होप मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं असेल की कशाप्रकारे हा जो डे असतो हा लॉंगेस्ट डे का असतो. ओके, आता 21 जूनला ॲक्च्युली काय होतं आपल्या, ते आपण पाहूया डे कसे असतात मित्रांनो. तर नॉर्दर्न पोल आहे आणि सदर्न पोल, राईट. मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की नॉर्दर्न पोलवरती काय असतं, की नॉर्दर्न पोलवरती 6 महिने दिवस, सॉरी, जे पोल असतात आपले दोन्ही पण, तिथं काय असतात, 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र, हे असं अल्टरनेटिव्ह चालतं. तर जेव्हा आपला सूर्य इक्वेटर, जेव्हा आपल्या इकडे उन्हाळा असतो, म्हणजेच जेव्हा सूर्य इक्वेटरपासून वरती येतो, उत्तरायण होतो किंवा उत्तर गोलार्धामध्ये तो प्रवेश करतो, तेव्हा 6 महिने जे असतात ते 6 महिने काय असतात, आपल्या इथं म्हणजे नॉर्दर्न पोलवरती काय असते, 6 महिने डेज असतो. ओके, 6 मंथ डे असतात, म्हणजे 6 महिने तर दिवस असेल आणि दक्षिण गोलार्धामध्ये काय असेल, 6 महिने रात्र असेल. पण जेव्हा हा दक्षिणायन चालू करेल सूर्य, म्हणजेच आपल्या इथं जेव्हा तो मूव्ह करेल, तेव्हा खाली यायला तयार होईल किंवा खाली येईल तो दक्षिण गोलार्धामध्ये, तेव्हा काय होईल, इथं हे सन रेज पडतील सर्व या भागामध्ये. ओके, आणि त्यामुळे काय होईल, इथं काय होईल, इथं 6 महिने डे राहील आणि नॉर्दर्न पोलवरती काय राहील, 6 महिने नाईट राहील, राईट. तर हे झालं मित्रांनो पोलचं. त्याचबरोबर जो आर्टिक पोलवरती आहे, 21 जूनला काय असते हे कंडिशन बघूया आपण, की 21 जूनला 24 तासाचा दिवस असतो आपल्या नॉर्दर्न पोलवरती आर्टिक सागराच्या रिजनमध्ये. ओके, त्याचबरोबर ट्रॉपिक ऑफ कॅन्सरवरती मी तुम्हाला सांगितलं आहे की तिथं काय असेल, की 13 तास 50 मिनिट काय असेल, डे लाईट असेल. इक्वेटरवरती 12 तासाचा डे लाईट असतो, दिवस असतो. त्याचबरोबर ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉनवरती काय असते, 10 तासाचा हा दिवस असतो. म्हणजेच ट्रॉपिक ऑन कॅप्रिकॉनसाठी, म्हणजे इथले जे लोक आहेत दक्षिण गोलार्धामध्ये, त्यांच्यासाठी हा 21 जून काय असेल, सर्वात लहान दिवस असेल. पण आपल्यासाठी काय असतो, उत्तर गोलार्धामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी हा दिवस आहे सर्वात मोठा असतो. ओके, आता मित्रांनो नेक्स्ट पाहूयात, हे तुम्हाला लक्षात येईल की कशाप्रकारे आपला दिवस मोठा असतो. हे तुम्हाला एक ट्रॅजेक्टरी, एक डायग्राम आहे, तुम्हाला लक्षात येईल की आपला दिवस का मोठा होतो, कारण की आपला जो सूर्य आहे तो आपल्या पृथ्वीपासून असा इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये, सॉरी, आपली जी पृथ्वी आहे इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरते, त्यामुळे हे जे डिस्टन्स वाढते, राईट, हे जे तुम्हाला दिसतं, हे डिस्टन्स जेव्हा वाढतं तर काय होतील, जेवढा डिस्टन्स असेल तेवढा इन्सिडंट जे आहे सनलाईट काय आहे जास्त वेळ राहत असते, राईट. हे जे जास्त वेळ सनलाईट राहिल्यामुळे काय होतो, जो डे आहे 21 जूनचा त्यावरती प्रकाश जास्त वेळ पडतो. ओके मित्रांनो, तर अशा प्रकारे हे आपला डे 21 जून काय आहे, लॉंगेस्ट डे असतो. याचं मी तुम्हाला कारण काय आहे तुम्हाला मी सांगण्याचा इथं प्रयत्न केला आहे, आणि मला आशा आहे, आय होप की तुम्हाला हे लक्षात आलं असेल. नेक्स्ट आहे मित्रांनो, की आपले जे चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये दोन कंडिशन असतात. पृथ्वीभोवतीसुद्धा चंद्र काय आहे, इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतो, पण काही ठिकाणी तो काय असतो, पृथ्वीच्या खूप जवळ येतो आणि काही ठिकाणी तो पृथ्वीच्या
खूप लांब जातो। ओके तर जेव्हा मित्रांनो हा जो सूर्य आहे सॉरी हा जो चंद्र आहे पृथ्वीपासून खूप लांब जातो त्याला म्हणतो आपण ॲपोजी। ओके तर ते जे डिस्टन्स असते ते असते मित्रांनो 4,05,400 किलोमीटर। ओके एवढं हे डिस्टन्स असते त्याला आपण ॲपोजी म्हणतो। ओके ऑन एन ॲव्हरेज आपण डिस्टन्स किती सांगितलं होतं 2,59,000 माईल्स। ओके म्हणजे हे तुम्हाला ऑन एन ॲव्हरेज मी डिस्टन्स सांगितलं होतं पण आता हे किलोमीटरमध्ये आहे इथं। तर ॲपोजी म्हणजे काय असते तर हे लॉंगेस्ट डिस्टन्स असतं आपल्या पृथ्वी आणि चंद्रामधील राईट। त्याचबरोबर जे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे ते असतं 3,62,600 किलोमीटर जे की त्याला आपण पॅरेजी म्हणतो। ओके ॲपोजी आणि पॅरेजी हे दोन कंडिशन तुम्ही लक्षात ठेवा। यामध्ये काय होतात की सूर्य आणि चंद्र आणि पृथ्वी यांचं डिस्टन्स जेव्हा जास्त होतं वाढतं तेव्हा त्याला आपण ॲपोजी म्हणतो आणि जेव्हा चंद्र आणि पृथ्वी यांचं डिस्टन्स कमी होतं त्याला आपण पेरिजी म्हणतो। ओके हा मित्रांनो हा कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा। हा सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण जेव्हा सूर्यग्रहण होतं त्यामध्ये खग्रास सूर्यग्रहण आणि खग्रास आणि त्याला आपण कंकणाकृती सूर्यग्रहण खंडग्रास सूर्यग्रहण खग्रास सूर्यग्रहण कंकणाकृती असे तीन प्रकारचे असतात। पण हे जो कंडिशन्स आहेत हे जे कंडिशन आहे यावरती डिपेंड असतं की आपलं खग्रास सूर्यग्रहण आणि कंकणाकृती सूर्यग्रहण हे जे दोन सूर्यग्रहण होतात ते या कंडिशनमुळे डेव्हलप होत असतात घडत असतात ते आपण नेक्स्ट पाहणार आहोतच। तर मित्रांनो आता आपण पाहूयात सोलार इक्लिप्स। ओके म्हणजे सूर्यग्रहण। तर सर्वात आधी मित्रांनो आपल्याला माहीत असायला हवं की सूर्यग्रहण केव्हा घडतं। तर सूर्यग्रहण हे नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो हे अमावस्येला घडत असतं। ओके अमावस्येला म्हणजे ज्या रिजनवरती सूर्यग्रहण दिसेल ओके सूर्यग्रहण असेल तेव्हा का असेल अमावस्या असेल असं का म्हणजे न्यू मून लाईट म्हणतो आपण त्याला। ओके न्यू मून डे असं म्हणू शकतो कारण की तिथून काय होतो न्यू मून चालू होतो। ओके मग पौर्णिमा येईल आणि पौर्णिमापासून म्हणजे तिथूनपासून चंद्र मोठा मोठा व्हायला तयार होईल। मग पौर्णिमेपासून काय होईल पौर्णिमेला पूर्ण मोठा होतो चंद्र आणि तिथून काय होतो चंद्र परत पौर्णिमेपासून लहान लहान व्हायला तयार होतो। म्हणजे हे ना आपण चंद्राची कोलसुद्धा म्हणतो म्हणजे कोल कोल होत एका ठिकाणी काय होतो मग तो ब्लॅक होतो त्याला आपण काय म्हणतो अमावस्या राईट ना। तर ह्या न्यू मून डेला नेहमीच काय होत असते सोलार इक्लिप्स होते हे तुम्ही लक्षात ठेवा। नेहमी सूर्यग्रहण हा अमावस्येला घडतो त्याचबरोबर जे चंद्रग्रहण असतो तो पौर्णिमेलाच घडेल तर असं का ते आपण आता पाहणार आहोत। तर मित्रांनो तुम्हाला लक्षात आहे तुम्हाला माहीत आहे की सूर्यग्रहण जेव्हा घडतं तेव्हा काय असते पोझिशन काय असतात हे तुम्ही लक्षात ठेवावे। चंद्रग्रहण आपलं सूर्यग्रहणमध्ये सूर्य असतो नंतर मध्ये काय असेल चंद्र असेल आणि त्या साईडला काय असेल पृथ्वी असेल तुम्हाला डायग्राममध्ये दिसत असेल। आधी काय आहे सूर्य आहे नंतर चंद्र आहे आणि पृथ्वी आहे। तर मित्रांनो जेव्हा पृथ्वीच्यामध्ये चंद्र येतो ओके पृथ्वी आणि सूर्याच्यामध्ये चंद्र येतो ओके तेव्हा काय असेल सूर्याची जी लाईट्स आहे ते या भागावरती पडतील राईट। या भागावरती लाईट पडले आता तुम्हाला माहीत आहे मित्रांनो ज्या भागावरती सूर्याची लाईट पडत असतात तोच भाग काय असतो लाईट दिसतो म्हणजे चमकतो म्हणजे या साईडला आपल्याला काय असेल लाईट पडणार नाही म्हणजे काय असेल हा कलर हा काय असेल हा ब्लॅक असेल राईट। हा जो भाग असेल हा ब्लॅक असेल मग काय होईल याची जी सावली आहे काय जी डार्क सावली आहे ती एका ठिकाणी पडेल राईट। इथून काय दिसेल तुम्हाला तर इथून तुम्हाला खग्रास किंवा खंडग्रास सॉरी कंकणाकृती किंवा खग्रास सूर्यग्रहण तुम्हाला तिथून दिसेल राईट या भागावरून। ओके पण मित्रांनो ही जी काही सायलेंट शॅडो असतात इथून तुम्हाला खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार ओके तिथून तुम्हाला कंकणाकृती किंवा खग्रास सूर्यग्रहण दिसू शकत नाही। ओके आता खग्रास सूर्यग्रहण आणि कंकणाकृतीमध्ये डिफरन्स काय आहे ते आपण डिटेलमध्ये पुढे अभ्यासूयात। ओके तर मित्रांनो आता हे जे शॅडो असते की जे फुल असते म्हणजे फुल शॅडो म्हणतात आपण त्याला अमरा म्हणतात। ओके काय म्हणतात उमरा किंवा अमरा तुम्हाला जसं प्रोनाऊन्सिएशन करायचं असेल तुम्ही ते करू शकता। ओके त्याला अमरा म्हणतात आणि जे पार्शियल असते शॅडो त्याला पेनमरा म्हणतात। ओके हे तुम्ही लक्षात ठेवा अमरा आणि पेनमरा। ओके हे दोन शॅडो असतात हे दोन टाईपचे शॅडो असतात तुम्हाला एक्झाममध्ये हे विचारू शकतात की वरची जे पार्शियल शॅडो असते किंवा जे लाईट शॅडो असते त्याला काय म्हणतात आणि जे भडक शॅडो असते किंवा डार्क शॅडो असते त्याला काय म्हणतात हे तुम्हाला प्रश्न एक्झाममध्ये येऊ शकतात। तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्या सोलार याच्यामध्ये सूर्यग्रहणमध्ये आज काय होणार आज सेम कंडिशन होणार 10 पासून ते 1 वाजेपर्यंत आपलं काय होईल चंद्र सूर्यग्रहण स्टार्ट होईल सूर्यग्रहण लागायला स्टार्ट होईल मित्रांनो। तर त्यामध्ये काय होत असते की सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये आज काय येणार आहे चंद्रमध्ये येणार आहे आणि आज अमावस्यासुद्धा आहे हे तुम्हाला माहीतच आहे। तर मित्रांनो आता सूर्यग्रहणचे आणि चंद्रग्रहणचे खूप आपले काही श्रद्धा अंधश्रद्धा आहेत पण त्या सर्व ही गोष्टी आहेत ह्या घटना आहेत ह्या सर्व नैसर्गिक आहेत त्यामुळे कुठलीही अंधश्रद्धा ठेवणं हे चुकीचं आहे। ओके सूर्यग्रहण कोणासाठी हानिकारक नसते आणि कुठल्याच बाबतीत आपल्याला हानिकारक होऊ शकत नाही कारण की फक्त हे एक नॉर्मली नॅचरल प्रोसेस आहे आणि ते घडतं आहे आणि हे दिवसेंदिवस अब्ज वर्षापासून हे चालू आहे ते काय आज नाही घडत आहे। ओके मानूस नव्हता त्यापासूनसुद्धा हे घडत
ही घटना जी आहेत ही घडत आहेत, तो आपण माणूस नव्हतो म्हणजे कुठलाही जीव पृथ्वीवर नव्हता, तो आपण चंद्रग्रहण सूर्यग्रहण हे घडत होतंच. ओके, तर हे सर्व गोष्टी ज्या आहेत अंधश्रद्धेच्या श्रद्धेच्या, हे सर्व मानवाने तयार केलेल्या आहेत, त्यामुळे यांच्यावरती जास्तीत जास्त विश्वास ठेवू नका. ओके, फक्त एवढं लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही सूर्यग्रहण पाहसाल ओके, तर तेव्हा फक्त तुम्ही ब्लॅक ग्लास, डार्क ब्लॅक ग्लासचा यूज करा. ओके, त्यामुळे काय तुम्हाला तुमच्या आईजला हानी होऊ शकत नाही, कारण की मित्रांनो आपण साध्या सूर्याकडे बघू शकत नाही. ओके, त्यामुळे जेव्हा तुम्ही बघसाल सूर्यग्रहण, फक्त ब्लॅक जे सनग्लासेस असतात, डार्क सनग्लासेस ओके, ते पण त्यामध्ये डार्क सनग्लासेस असतील ते तुम्ही यूज करा. तर मित्रांनो अशा प्रकारे हे काय आपलं सूर्यग्रहणाची आपण पोझिशन पाहिली, आणि त्यामध्ये कशाप्रकारे सूर्यग्रहण होतं, कुठं आपल्याला सूर्यग्रहण दिसेल ओके, म्हणजे पार्शली कुठं दिसेल, आणि खग्रास आणि कंकणाकृती दिसेल हे आपण पाहिलं आहे. ओके, त्याचबरोबर आंब्रा म्हणजे काय आणि पेनोम्रा म्हणजे काय हे पण आपण त्यामध्ये अभ्यासलं आहे. नेक्स्ट टाईम मित्रांनो, आता तुम्ही पाहू शकता या आपल्या इमेजमध्ये किंवा यामध्ये आपल्या व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये की कशाप्रकारे सूर्यग्रहण त्यावरती पडतात, आणि सूर्यग्रहण जेव्हा पडतात तेव्हा पृथ्वीमध्ये आहे, पृथ्वीच्या मध्ये आणि सूर्याच्या मध्ये चंद्र आहे, आणि ते सावली जे आहे ते कुठे पडत आहे, ते आपल्या पृथ्वीवरती एका भागावरती पडत आहे, आणि तिथं काय दिसतील, त्याचबरोबर काही ठिकाणी डार्क शॅडो आहे आणि काही ठिकाणी तुम्हाला काय दिसते, काही ठिकाणी तुम्हाला फेंड शॅडो दिसते. राईट, म्हणजे फेंड शॅडो जिथं असेल ते या भागामधील यामध्ये राहणाऱ्या लोकांना काय दिसेल, इथं खंडग्रास सूर्यग्रहण दिसतील यामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी लोकांना, आणि त्याचबरोबर जे लोक या डार्क भागामध्ये राहतात त्यांना काय दिसेल, कंकणाकृती किंवा खग्रास सूर्यग्रहण दिसेल. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं असेल की सूर्यग्रहण कशाप्रकारे हे घडून येतं. तर नेक्स्ट आहे मित्रांनो, आता टाईप्स ऑफ इक्लिप्स हे आपल्याला माहीत आहे, मी तुम्हाला सांगितलं आहे की कुठकुठे सांगितलं मी तुम्हाला, त्यामध्ये खंडग्रास सांगितलं आहे, खग्रास आणि कंकणाकृती. तर मित्रांनो जे खग्रास असते त्याला आपण टोटल इक्लिप्स म्हणतो, नंतर जे कंकणाकृती असते त्याला आपण ॲन्युलर इक्लिप्स म्हणतो, ते एका बांगडीसारखं दिसतं, आणि जे खंडग्रास असते त्याला आपण पार्शियल इक्लिप्स म्हणतो. ओके, तर असं का होतं मित्रांनो की असं, तर हे झाले तीन टाईप्स, आणि तुम्हाला मी हे पण सांगितलं आहे की कुठं कुठं आपल्याला कोणकोणत्या भागामध्ये आपल्याला खंडग्रास दिसेल आणि कुठं भागा आपल्याला ॲन्युलर किंवा पार्शियल दिसेल. ओके, सॉरी टोटल किंवा पार्शियल दिसेल. तर पार्शियल आणि टोटल असं काय दिसतं, केव्हा दिसतं आपल्याला, जेव्हा आपलं डिस्टन्स पृथ्वीपासून सूर्याचं डिस्टन्स असेल किंवा पृथ्वीपासून जे चंद्राचं डिस्टन्स आहे ते जेव्हा जवळ असेल. राईट, तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हा पेरिजी कंडिशन असेल म्हणजे पृथ्वी आणि चंद्राचं डिस्टन्स हे जवळ जर असलं तर आपल्याला टोटल सूर्यग्रहण दिसेल, म्हणजेच खग्रास सूर्यग्रहण दिसेल. आणि जेव्हा पृथ्वी काय आहे, पृथ्वीपासून चंद्र जो आहे जो खूप लांब असेल म्हणजे तेव्हा ॲम्पोजी कंडिशन असेल, तेव्हा काय होईल, तेव्हा आपल्याला ॲन्युलर इक्लिप्स दिसेल, म्हणजेच कंकणाकृती सूर्यग्रहण दिसेल. ओके, तर नेक्स्ट याच्यामध्ये एका इमेजमध्ये आपण ते समजून घ्यायचा, इन डिटेलमध्ये समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो तुम्हाला दिसते इथं टोटल इक्लिप्स आहे, म्हणजे ज्याला आपण खग्रास सूर्यग्रहण म्हणतो. इथं काय आहे की इथं सूर्य चंद्र जो आहे हा पृथ्वीच्या खूप जवळ आहे, आणि जेव्हा एखादी गोष्ट जवळ असते ओके, आपल्यापेक्षा एखादा ऑब्जेक्ट जवळ असतो तेव्हा त्याची साईज आपल्याला मोठी दिसेल, आणि जसा तो आपल्यापासून लांब जाईल त्याची साईज का होते, लहान लहान होत जाते, हे तुम्हाला माहीत आहे, आपण हे तुम्हाला लक्षात पण येऊ शकते सांगितल्यानेच. ओके, तर मग जेव्हा हा पृथ्वीजवळ चंद्र येईल तेव्हा काय होईल की तेव्हा यामध्ये हा जो चंद्राचा भाग आहे, सॉरी सूर्याचा भाग आहे, याच्या सावलीने ओके, आपल्याला जेव्हा सूर्य चंद्र असा रोटेट करेल आणि मध्ये येईल ओके आपल्या पृथ्वीच्या, तर हा पूर्ण सूर्य झाकला जाईल, कारण की तो आपल्या चंद्र का असतो पृथ्वीच्या खूप जवळ असतो तेव्हा, आणि पूर्ण झाकल्यामुळे काय होईल, टोटल इक्लिप्स होईल, म्हणजेच त्याला आपण खग्रास सूर्यग्रहण म्हणतो. आणि जेव्हा मित्रांनो की हा जो चंद्र आहे जेव्हा दूर असेल आपल्या पृथ्वीपासून, तेव्हा काय असेल, हा जेव्हा दूर असेल तेव्हा तो लहान दिसेल आपल्याला, आपल्या त्या पृथ्वीवरून. राईट, मून का असेल लहान दिसेल, त्यामुळे काय आहे तो पूर्णपणे झाकला जाणार नाही, जो सूर्य आहे तो पूर्णपणे झाकला जाणार नाही, त्यामुळे फक्त आपल्याला काय दिसेल, एक बांगडीकृत दिसेल, म्हणजे एक मधातला भाग जो ब्लॅक दिसेल आणि साईडने काय दिसेल, लाईट दिसेल, त्याला आपण रिंग ऑफ फायरसुद्धा म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, रिंग ऑफ फायर, हे पण तुम्ही लक्षात ठेवा, त्यालाच आपण ॲन्युलर इक्लिप्स किंवा कंकणाकृती सूर्यग्रहणसुद्धा म्हणतो मित्रांनो. तर अशा प्रकारे हे आपले दोन सूर्यग्रहण होते. त्यानंतर पार्शियल जे सूर्यग्रहण मी तुम्हाला सांगितलं आहे की जिथं पेनम्रा शॅडो असते, ज्या भागामध्ये पेनम्रा शॅडो पडेल ओके, म्हणजे आता तुम्ही इथं दाखवलं की इथं पेनम्रा शॅडो पडेल, तर या भागातील लोकांना काय दिसेल, पार्शियल सूर्यग्रहण दिसेल. तर मित्रांनो आज काय आहे, आज सूर्यग्रहण पडत आहे. राईट, तर आजचं जे सूर्यग्रहण आहे, आज आपल्या सूर्यग्रहण आपल्या पृथ्वीवरती, म्हणजेच आपल्या पृथ्वीवरती विविध देशांमध्ये, तर हे कुठं कुठं दिसेल, तर मेनली जर भारताचं बोलायचं म्हटलं तर भारतातील लोकांना आज जे रिंग ऑफ फायर म्हणजेच ॲन्युलर इक्लिप दिसणार आहे, म्हणजे कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे, तर ते कुठे दिसणार आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आपल्याला एक्झाममध्ये विचारू शकतात की जे ॲन्युअल इक्लिप्स आहे किंवा कंकणाकृती इक्लिप्स आहे हे कुठकुठल्या स्टेटमध्ये बघितलं गेलं. ओके, तर
तर मित्रांनो, हरियाणा, उत्तराखंड उत्तराखंड आणि राजस्थान कुठकुठले देश, आपलं सॉरी स्टेट हरियाणा, उत्तराखंड आणि राजस्थान, तर या तीन स्टेटमध्ये आज आपल्याला 10 ते 1 दरम्यान काय दिसणार आहे, सूर्यग्रहण दिसणार आहे. कुठलं पण तर ते ॲन्युअल इक्लिप्स म्हणजेच कंकणाकृती सूर्यग्रहण हे दिसणार आहे या तीन स्टेटमध्ये. बाकीचा जो होल पार्ट आहे, रिमेनिंग पार्ट आहे आपल्या देशाचा, ओके, त्यामध्ये आपल्याला पार्शल इक्लिप्स बघायला मिळेल. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपल्याला आज आपल्या भारतामध्ये विविध भागामध्ये दोन प्रकारचे आपल्याला काय दिसणार आहे, सूर्यग्रहण दिसणार आहेत. ते कुठकुठले, एक तर ॲन्युअल इक्लिप्स म्हणजेच कंकणाकृती आणि सेकंड असेल पार्शल इक्लिप्स, ओके, त्याला आपण खंडग्रास सूर्यग्रहण सुद्धा म्हणतो, ओके. तर मित्रांनो, आता आपल्या मनामध्ये जो नेक्स्ट प्रश्न उद्भवतो की मी आधी सांगितले तुम्हाला की जे सूर्यग्रहण आहेत ते फक्त अमावशीला येतात, राईट, त्याचबरोबर जे चंद्रग्रहण आहेत ते फक्त पौर्णिमेला येतात. तर मित्रांनो, आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला पाहिजे की सर मग जे अमावस्या असते ते तर महिन्यातून एक वेळा येतेच, मग प्रत्येक टाईमला दरवेळेसला सूर्यग्रहण का घडत नाही? तर त्याचा ॲन्सर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात, नेक्स्ट त्या क्लिपमध्ये पाहूयात, तिथे तुम्हाला ते ॲक्शन, तुम्हाला ते ॲन्सर त्याचं हे तुम्हाला मिळून जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला काय दिसतं इथं की आपला जे पृथ्वी आहे त्या पृथ्वीभोवती चंद्र फिरतो आहे, राईट, त्याची जे शॅडो आहे ते एक्झॅक्ट हर वेळेस आपल्या पृथ्वीवरती पडत नाही, राईट, हे तुम्हाला इथून ते दिसत असेल. जेव्हा तुम्ही जर हे केलं, लक्ष केलं म्हणजे ॲनालिसिस केलं, तर दरवेळेस आपल्या पृथ्वीवरती त्याची शॅडो पडत नाही. म्हणजेच मित्रांनो, काय होणार की आपला जो चंद्र जो फिरतो एका इलेप्टिकल पाथमध्ये फिरतो, त्याचबरोबर तो टिल्टेड असतो. त्यामुळे काय होत आहे, जेव्हा तो पृथ्वीच्या भोवती फिरतो तो एक्झॅक्ट टाईमला म्हणजे दरवेळेसला दर अमावशेला तो चंद्र सूर्याच्या मध्ये येत नाही, सॉरी, तो चंद्र जो आहे पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येत नाही. त्यामुळे आहे दरवेळेस काय होत नाही, दरवेळेस सोलार इक्लिप्स हे घडत नाही, ओके. मित्रांनो, जर तुम्हाला याचं ॲन्सर भेटलं असेल, काय ॲन्सर की आपला जो क्वेश्चन होता तो का होता की का असं होत नाही की प्रत्येक अमावशेला जो होत आहे तर ते प्रत्येक अमावशेला सूर्यग्रहण मग का होत नाही, राईट. मी तुम्हाला त्याचं ॲन्सर सांगितलं आहे की प्रत्येक वेळेस आपला जो चंद्र आहे त्याची शॅडो जी आहे ती आपल्या पृथ्वीवरती पडत नाही. तर मग असं का होत नाही, तर कारण की आपला जो चंद्र फिरतो पृथ्वीवरती तो इलेप्टिकल शेपमध्ये फिरतोच, त्याचबरोबर तो टिल्टेड आहे. तर टिल्टेड असल्यामुळे तो खालीवर होतो आणि खालीवर झाल्यामुळे ते जे सावली आहे ते दर अमावशेला आपल्या पृथ्वीवरती पडत नाही. आता सावली पडत नाही म्हणजेच काय होईल, मग तो चंद्र आपलं सूर्यग्रहण का होईल, दिसणार नाही आपल्या पृथ्वीवरती, राईट ना. म्हणजेच काय होईल, सूर्य चंद्र आणि पृथ्वी हे एका रेषेमध्ये येणार नाहीत. आणि जेव्हा कंडिशन काय आहे सूर्यग्रहण घडण्यासाठी, तर सूर्य चंद्र आणि पृथ्वी हे तिन्ही रेषेमध्ये आपल्याला पाहिजे, तेव्हाच काय होते, तेव्हाच सूर्यग्रहण हे घडते, ओके. तर त्यामुळे मित्रांनो, अमावशेला दर अमावशेला काय होत नाही आहे, सूर्यग्रहण हे घडून येत नाही, हे तुम्हाला आता लक्षात आलं असेल, ओके. तशाच प्रकारे लुनार इक्लिप्स सुद्धा आहे, प्रत्येक पौर्णिमेला हे का होत नाही आहे, चंद्रग्रहण हे घडून येत नसतं, ओके. आता आपल्या जगाच्या आजचं जे सूर्यग्रहण आहे ते कुठं कुठं दिसणार आहे हे आपल्याला माहीत असायला हवं. म्हणजे आपल्या पृथ्वीवरती आज हे सूर्यग्रहण आहे जे आजचं आहे जे चालू आहे, समजा 10 वाजतापासून ते चालू होणार, कधीपर्यंत तर ते होणार आहे 1 पर्यंत, 10 त्याचा टायमिंग आहे. तर त्यांचा जो काळ आहे तो कुठकुठल्या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे, तर जो मला जे येलो हे दिसते, एक लाईन दिसते येलो एकदम, तर त्यामध्ये हा जो येलो पार्ट आहे या पार्टमध्ये तुम्हाला काय दिसणार आहे, तिथे तुम्हाला कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे, ओके. त्यामध्ये आपल्या देशातील राजस्थान, हरियाणा आणि राजस्थान, हरियाणा आणि उत्तराखंड हे तीन स्टेट आले, ओके. तर या सर्व भागामध्ये काय दिसणार आहे, अँग्युलर म्हणजेच आपलं कंकणाकृती सूर्यग्रहण आपल्याला दिसणार आहे. त्याचबरोबर बाकी जे सूर्यग्रहण आहेत, आणखी जर बघितलं म्हटलं आपण, तर कुठकुठे दिसणार इक्लिप्स सूर्यग्रहण, सोलार इक्लिप्स जे कंकणाकृती आहे, तर ते आपल्याला बाकी ज्या देशामध्ये कांगो आहे, सुदान आहे, इथोपिया आहे, राईट, जसं ओनम आहे, ओके, नंतर पाकिस्तान, यमेन इथं, सौदी इथं आहे, राईट, नंतर चायनामध्ये सुद्धा आज हे जे आपलं कंकणाकृती सूर्यग्रहण आहे ते आपल्याला बघायला मिळेल, ओके. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज जर जे सूर्यग्रहण आहे ते सर्व या जगामध्ये आपल्याला या विविध देशांमध्ये बघायला मिळणार आहेत. आणि जे पार्शल जो दिसतो तुम्हाला, जो पार्शल जे शॅडो आहे, ओके, इथं या भागात काय दिसेल आपल्याला, तर या भागात आपल्याला फक्त खंडग्रास सूर्यग्रहण बघायला दिसेल, म्हणजेच पार्शल इक्लिप्स बघायला मिळेल, ओके. तर मित्रांनो, तुम्हाला लक्षात आलं असेल सूर्यग्रहण म्हणजे काय असतं, त्याचबरोबर कशाप्रकारे ते घडून येतं आणि कुठकुठल्या कंडिशन्स त्यासाठी इम्पॉर्टंट असतात, ओके. नेक्स्ट टाईम मित्रांनो, आपण पाहूयात आता लुनार इक्लिप्स, याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जसं सोलार इक्लिप्स असतं त्याचप्रमाणे लुनार इक्लिप्स आहे, पण त्यामध्ये कंडिशन जे चेंज होते, यामध्ये काय होते की जे लुनार इक्लिप्स आहेत ते पौर्णिमेला घडतं, राईट, प्रत्येक पौर्णिमेला.
म्हणजे जेव्हा काय होईल चंद्र आणि सूर्याच्या मध्ये पृथ्वी येईल तेव्हा काय होईल, तेव्हा फक्त काय होईल चंद्रग्रहण हे घडून येईल. ओके, इतर वेळेला ते इतर कंडिशनमध्ये घडू शकत नाही. ओके, मग आता जेव्हा चंद्र आहे हा चंद्राच्या मध्ये आणि सूर्याच्या मध्ये पृथ्वी येईल तेव्हा काय होईल मित्रांनो, की जेव्हा हे सूर्यकिरण पडतील आपल्या पृथ्वीवरती, राईट, पृथ्वीवरती पडणार आणि हे जी सावली आहे मागची या साईडची, आपला काय आहे चंद्र जो आहे हा झाकला जाईल पृथ्वीमुळे. ओके, कारण की पृथ्वी काय आहे 400 टाइम्स मोठी आहे चंद्रापेक्षा, आणि ही जी सावली आहे ही कुठं पडेल, आपल्या पृथ्वीची सावली चंद्रावरती पडेल. सूर्यग्रहणमध्ये काय व्हायचं की चंद्राची सावली पृथ्वीवर पडेल, पृथ्वीवरती पडायची, आणि लुनार इक्लिप्समध्ये काय होईल चंद्रग्रहणमध्ये पृथ्वीची सावली चंद्रावरती पडेल. म्हणजेच मित्रांनो यामध्ये फक्त काय होते, या कंडिशन्समध्ये हे नैसर्गिक कंडिशन आहे, यामध्ये फक्त सावली पडते एकमेकांवरती, कधी चंद्राची सूर्यावरती पडते, सॉरी चंद्राची पृथ्वीवरती पडते आणि पृथ्वीची चंद्रावरती पडते. तर मित्रांनो यामध्ये काही श्रद्धा वगैरे बाळगण्याचं काही एक कारण नाही आहे. हे तुम्हाला मी वारंवार का सांगतो आहे की मी खूप अनुभवलं आहे की आपल्या समाजामध्ये आपल्या भारतामध्ये सुद्धा म्हणजे मोठ्या प्रमाणात काही श्रद्धा अंधश्रद्धा आहेत, की त्या आज पण श्रद्धा आपल्याला बघायला मिळतात. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो इथं सावली पडेल आणि हा सावलीमुळे काय होईल, हा चंद्र झाकला जाईल आणि विविध भागामध्ये आपल्याला विविध प्रकारचे हे चंद्रग्रहणे दिसायला मिळतील. ओके, त्याचबरोबर ही आपण बघितलं आहे अमरा आणि पेनमरा याची पण शॅडो असेल, जिथं डार्क शॅडो आहे तिथं फुल मून का होईल झाकला जाईल, आणि जिथं पार्शल आहे ओके म्हणजेच जे फेंट शॅडो आहे तिथं काय असेल, तिथं आपल्याला मून का दिसेल, हा पार्शली पार्शल लुनार इक्लिप्स दिसेल. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो हे आपलं चंद्रग्रहण आपण पाहिलं आहे, सूर्यग्रहणसुद्धा अभ्यासलो, आणि त्याचबरोबर 21 जून हा मोठा दिवस का आहे हे आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यासना प्रयत्न केला. आता मित्रांनो तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे चंद्र जो आहे आपल्या पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो, राईट, म्हणजेच पृथ्वीमध्ये असेल चंद्र साईडला असेल आणि इकडल्या साईडला काय असेल सूर्य असेल, आणि त्यामुळे काय होतात जेव्हा शॅडो पडते, जेव्हा सूर्यग्रहण पृथ्वीवरती पडतात तेव्हा काय होईल, तेव्हा पृथ्वीची सावली जी आहे ते चंद्रावरती पडेल आणि तेव्हा काय होईल चंद्रग्रहण हे लागेल. तर मित्रांनो अशा प्रकारे हे होते आपले सर्व सूर्यग्रहण चंद्रग्रहण, आणि 21 जून आहे ते कशाप्रकारे लॉंगेस्ट डे आहे ह्या सर्व घटकांचा आपण इथे अभ्यास केला आहे. आय होप मित्रांनो तुम्हाला आता लक्षात आलं असेल की कशाप्रकारे हे सर्व गोष्टी घडून येतात, चंद्रग्रहण कसं घडून येते, ते केव्हा घडते, राईट, त्याच्यासाठी कंडिशन्स काय आहेत ते आपण पाहिल्यात, त्याचबरोबर लुनार इक्लिप्स म्हणजे सूर्यग्रहण सॉरी चंद्रग्रहण आणि लुनार इक्लिप्ससुद्धा आपलं सोलार इक्लिप्ससुद्धा म्हणजे सूर्यग्रहण हे कशाप्रकारे घडून येते हे पण त्याचा अभ्यास जर आपण बघितला आहे. तर मित्रांनो आजचं जे आहे चंद्रग्रहण सूर्यग्रहण आहे, तर सूर्यग्रहण जे आजचं आहे ते 10 ते 1 पर्यंत आहे, राईट, 10 पासून ते स्टार्ट होईल आणि 1 पर्यंत ते चालेल दुपारीपर्यंत. तर त्यामध्ये फक्त काय होईल, त्यामध्ये काय होईल जो आपला पृथ्वीच्या मध्ये काय येईल आणि सूर्याच्या मध्ये काय येईल चंद्र येणार आहे. ओके, आणि त्याची सावली काय आपल्या पृथ्वीच्या भागावरती पडणार आहे आणि त्यामुळे आपल्याला तो ब्लॅक दिसणार आहे. काय दिसणार ब्लॅक आपल्याला, सूर्य. ओके, कारण की आपल्याला तो सूर्याचा पार्ट आहे तो झाकला जाणार त्या भागामध्ये. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे हे होते इथं आपण अभ्यासलं आहे सूर्यग्रहण म्हणजे काय आहे, चंद्रग्रहण म्हणजे काय आहे, आणि लॉंगेस्ट डे कुठला आहे, शॉर्टेस्ट डे कुठला आहे, त्याचबरोबर जे ॲटर्नल इक्विनॉक्स आणि व्हर्नल इक्विनॉक्स याचा पण अभ्यास इथं आपण केला आहे, आणि त्याचबरोबर जे लेंथ ऑफ डे आहे ते पण इथं बघितलं आहे. तर मित्रांनो हे व्हिडिओ लेक्चर आपल्या करंट अफेअर्सच्या अनुषंगाने आम्ही आपण बनवण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचबरोबर याच्यावरती प्रश्नसुद्धा खूप आपल्या बनू शकतात आपल्या एक्झामच्या अनुषंगाने. ओके, त्यामध्ये विविध डेजचं बघितले आपण, त्याचबरोबर जे पोझिशन असते सूर्यग्रहणमध्ये चंद्रग्रहणमध्ये हे कशी असेल यावरतीसुद्धा प्रश्न आपल्या एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. त्याचबरोबर आपलं सूर्यग्रहण जे होतं आजचं हे कुठकुठल्या स्टेटमध्ये दिसलं, त्याचबरोबर कुठकुठल्या देशांमध्ये दिसलं हे पण तुम्हाला मी सांगितलं आहे. ते तुम्हाला फक्त काय करावं लागेल, जेव्हा मी सांगितलं आहे ते तुम्हाला एका बुक्समध्ये हे लिहून ठेवा. ओके, म्हणजे तुम्हाला काय लक्षात राहील. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास केला आहे. आज आपण इथंच थांबूया, पुढील लेक्चरमध्ये असेच व्हिडिओ लेक्चर आपण घेऊन येणार आहोत. ओके, पुढील लेक्चर आपण पुन्हा भेटूयात, तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ. सबस्क्राईब अवर चॅनल, लाईक अँड शेअर अवर व्हिडिओज, अँड यू कॅन फॉलो अस ऑन फेसबुक, इंस्टाग्राम अँड टेलिग्राम ऑल्सो. थँक्यू सो मच वन्स अगेन.